राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये। पाहूयात आत्ताचे हवामान संबंधीचे अपडेट। अपडेटला सुरुवात करण्याअगोदर शेतीसंबंधित लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेलच्या आयकॉनला टच करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूयात। अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, तर बंगालच्या उपसागरातही नव्याने एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागामार्फत सांगण्यात आले आहे। काल राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती, तर ढगाळ हवामानासह ऊनही पडत होते। अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर होत असल्याने या भागात पावसाने जोर धरलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, तर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे। संततधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे, पण दोन दिवसापासून ऑक्टोबर हीटचा चटका कमी झाला होता, मात्र कालपासून पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता आहे। याच दरम्यान हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबरला देखील राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या दिवशी राज्यातील निवडणुकींचा निकाल आहे, तसेच दिवाळी पण आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही आहे। कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दिवाळीवरही पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे। अपडेट आवडले असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।